भरपूर दिवसातून ट्रेकिंगला आलेले आमचे मित्र, दम लागलाय? तुम्ही कुठले आहेत? आम्ही पुण्याचे. कुठं आले? तिकडे किल्ल्यावर. आणखी पिढ आप लवकर लवकर लवकर. एवढ्या वर पण पाणी म्हणल्या हो. खोली तसे दोन गोळे तिथं, या साईडले कन या साईडले, म्हणजे टाकीचे दोन दोन बाजू टाकीत. हो ना? हो. भारी पाणी, गार आहे. नाही थंड पाणी, तिथे दादा पिणं. हा ना, फ्रीज सारखं पाणी. वातावरण गार आहे, म्हणजे एखादा सरपटणारा प्राणी, साप किंवा बिबटे सुद्धा इथे येऊन बसू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि असं सरपट जावं लागते. हा पक्की वाट लागायची काम आहे. आणि पूर्ण वारा चालू आहे. राईट मारायचं का? नाही यार, खूप थंडला जायचं म्हणजे. बरं चला, ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू. कुठले? आम्ही पुण्याचे. कुठं चालले? तिकडे किल्ल्यावर. कुंजरगड नाही का? कुंजरगड, कुंजरगड तिथे चाललो. आता आपण आलो आहोत फोपसंडीला. फोपसंडी हे कुंजरगड किल्ल्याचं पायथ्याचं गाव. कुंजरगड कुठे? कुंजरगड हा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतीची लूट केली 1670 साली, तर इतिहासात असं सांगितलं जातं की 1670 साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीची लूट केली तेव्हा तिकडून येताना कुंजरगड, या कुंजरगडावर 2 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केला असा इतिहासात उल्लेख आढळतो. फोपसंडी या गावातून पुढं आल्यावर, फोपसंडी गावातून असा वरती कच्चा रस्ता आहे जांभूळवाडीपर्यंत. पळ काय रे, वाडीचं नाव काय? अरे इकडे इकडे इकडे. ए अरे पळाली गेंग, पळाली लास्ट येते. फोपसंडी या गावातून थोडा कच्ची वाट अशी वरती डोंगरावरती जाते जांभूळवाडी. वरच्या वाडीचं नाव जांभूळवाडी असे. जांभूळवाडीपासून अशी पायवाट चालू होते. कुंजरगडा जाण्यासाठी अशी जांभूळवाडीपासून पायवाट चालू होते. कुंजरगडाचा ट्रेक करतो आज. आणि आज आपल्याबरोबर आहे आमचे मित्र विक्रांत गाडगे. आजच्या ट्रेकला आम्ही दोघंजणं आलेलो आहोत. ते म्हणतात ना, एक से भले दो. कुठून वाटे मावशी? कोणची? हीच आहे ना? टाटा. आजारी काय? अकोले तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याने भरलेला तालुका. भाई काय डोंगर रांगे, म्हणजे एवढं ऊन असलं तरी हवेतला गारवा स्पष्ट जाणवतोय. चारही बाजूनी सह्याद्रीच्या डोंगररांगा, चारही बाजूनी. जसं जसं वर चाललोय हवेतला गारवा वाढत चाललेला आहे. कदाचित असं नको व्हायला, वरती गेल्यावर बर्फ पडायला चालू होईल. भरपूर दिवसातून ट्रेकिंगला आलेले आमचे मित्र, दम लागलाय? त्यासाठी सांगतो, महिन्यातून एक तरी ट्रेक करत जावा. जवळजवळ किल्ला चढत एंडिंगपर्यंत आलो, म्हणजे एकच टप्पा राहिला. हा एक टप्पा राहिला आहे एक टप्प्याच्या अगोदरच. असं रस्त्यावर मंदिर टाईप, म्हणजे छोटंसं मंदिर आहे. म्हणजे हा लँडमार्कसुद्धा, पावसाळ्यात जर आलो आपण, सगळे ढग असतात, लँडमार्क म्हणूनसुद्धा ह्याचा उपयोग करू शकतो मंदिराचा. की ह्या लँडमार्कपासून आपल्याला राईट साईडला सरळवरती जायचे. सरळ या मंदिरापासून राईट साईडची वाट सरळ किल्ल्याच्या गडमाथ्यावर जाते. कुंजरगड याच डोंगर रांगेमध्ये अलंग मलंग कुलंग, हरिश्चंद्रगड आणि मे बी रतनगड हे किल्ले महत्त्वाचे किल्ले आहेत. आणि त्या किल्ल्यांकडे जास्त पर्यटक फिरकतात. त्यामुळं त्याच डोंगर रांगेत असणारा हा कुंजरगड हा तसा थोडा दुर्लक्षित किल्ला आहे.
पिंजरगड किल्ल्याचा लास्टचा टप्पा, म्हणजे आत्तापर्यंत रस्ता ठीकठाक होता असं वाटलं की किल्ल्याला रॉक पॅच नाही आहे, तेवढ्यातच समोर लास्टच्या स्टेपला एक रॉक पॅच आला आहे हा असा. आता इथून आपल्या इथं वर जायचं आहे, म्हणजे रॉक पॅचशिवाय किल्ला नाही आणि किल्ल्याशिवाय रॉक पॅच नाही. कुंजरगडाचा रॉक पॅच कडक एक नंबर, किल्ल्याची तटबंदी समोर किल्ला. कुंजरगडावर वरती, म्हणजे कुंजरगडावर वरच्या बाजूला आल्यानंतर किल्ला चढल्यानंतर डाव्या बाजूने जेव्हा पुढे येतो तेव्हा असे पाण्याची टाकी लागतात. कुंजरगडावर पाण्याची टाकी की ते पाण्याचे टाके आटलेत पूर्ण, उन्हाळा चालू आहे पाण्याचे टाके आटलेत, पण ह्या टाकेमध्ये अजून पाणी हे बघा दिसत, ह्या टाकेमध्ये अजून पण वापरण्याजोगे पाणी आहे. कुंजरगड किल्ल्यावर वरती आल्यानंतर उजव्या साईडची वाट सरळ पुढे आल्यानंतर हा किल्ला समुद्रसपाटीपासून जवळजवळ 1300 मीटर उंच असून, विचार करा 1300 मीटर उंच आणि ते 1300 मीटरवर डोंगरात भर उन्हाळ्यात असं पाण्याचं टाकं, म्हणजे असं पाण्याचं टाकं आहे. इथले स्थानिक काका आहेत आपल्याबरोबर. काका कधीपर्यंत पाणी असते? बरेच दिवस पुरते, शेवटपर्यंत पुरते, पाऊस पडेपर्यंत राहते. हा का? आता उन्हाळा एवढा अजून पाणी खाली पाणी आहे ना, बरंच पाणी अजून. आम्ही जनावर बिनवरला पाचतो ना, होय, त्यामुळे संपत आहे, तसं संपणारच नाही पण कधी. म्हणजे एवढ्या वर पण पाणी म्हणल्या हो खोली, तसे दोन गोळे आहेत इथं, या साईडले एक आणि या साईडले, म्हणजे टाकीचे दोन दोन बाजू टाकी. हो ना, हो, राहायला भारी पाणी, गार आहे, थंड पाणी ते दादा पिणं, हा ना, फ्रीज सारखं पाणी. या महादेव मंदिराला जर शिवरात्रीला, प्रत्येक शिवरात्रीला यात्रा भरते बरोबर, यात्रा भरते शिवरात्रीला, हा या ठिकाणी जवळ कमीत कमी 200 म्हणजे 200 किलोची खिचडी वाटप केल्या जाते या ठिकाणी शिवरात्रीला. हो, महाप्रसाद म्हणून म्हणजे दान केल्या जातो, म्हणजे महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते ह्या महादेवाच्या मंदिराजवळ. कुंजरगडाचा उंचवट्यावरचा भाग तिथं असा वाड्यांचे अवशेष आढळतात आणि पलीकडच्या बाजूलाच हरिश्चंद्रगड दिसतो. समोरची दोन शिखर ते हरिश्चंद्रगड. कुंजरगड हा किल्ला बालाघाट या डोंगररांगेत येतो. माळशेज घाटाची जी डोंगररांग आलेली आहे, माळशेज घाटाच्या डोंगररांगेपासूनच सह्याद्रीची दुसरी एक डोंगररांग निघालेली आहे, म्हणजे माळशेज घाटाची उप डोंगररांग म्हणता येईल. कुंजरगडावरचं अजून एक भारी उदाहरण, कुंजरगडावर असं पूर्ण कातळ घडकामध्ये पाण्याचं टाक आहे दाखवत होता. हे असं कमीत कमी 10 फूट आतमध्ये पाण्याचं टाक आहे आणि पाणी स्वच्छ आहे, पिण्यासारखं आहे, म्हणजे एवढ्या खडकात 1300 मीटर उंच आहे जवळजवळ आपण आणि त्यातसुद्धा पिण्याच्या योग्य पाणी शिल्लक आहे. कुंजरगडाचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे डोंगराच्या पोटातील गुहा, म्हणजे या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत अशी खडकातून कोरलेली 25 ते 30 फुटाची गुहा, आता ती बघायला चाललो आहे आपण. कुंजरगडावर कातळातून आरपार म्हणजे कमीत कमी 20 ते 25 फुटाची अशी हे दिसते ना, अशी 20 ते 25 फुटाची कातळातून गेलेली पलीकडच्या बाजूला निघते अशी गुहा आहे, आता ती एक्सप्लोअर करणार आहे आपण. चला जी त्या बाजूला निघते एकदम अडकायचे चान्सेस आहेत, रांगत रांगत जावं लागतंय, असे खडकत नाही पूर्ण कातळत नाही पुढं, एक माणूस बसल अशी गुहा आहे. पायाचे सालपाटे, मस्त एक्सपीरियन्स.
अशी गुहा आहे, पूर्ण खडकातून आहे. आपण कमीत कमी 20 ते 25 फुटाची आहे आणि असं सरपटं जावं लागते. हा पक्की वाट लागायची काम आहे आणि पूर्ण वारा चालू आहे. पूर्ण वारा म्हणजे जर एखादा जाड माणूस असेल तर बसू शकत नाही. पक्की फाटली आहे पण काय करणार, डर क्या घे जिते. एकट्याने हा प्रयत्न करणं टाळा कारण गुहेचं काही झालं कमीत कमी कुणाला तरी माहिती असून द्या. सोलो ट्रेक करत असाल तर नसतं धाडस करू नका कारण आतमधून वारा वाहतोय आणि उन्हाळा असल्यामुळं पूर्ण आतलं वातावरण गार आहे. म्हणजे एखादा सरपटणारा प्राणी साप किंवा बिबटेसुद्धा इथे येऊन बसू शकतो कारण सगळं आतमध्ये गार वातावरण आहे. अशी आणि आलो आहे आपण आता दुसऱ्या बाजूला. अडकायचे चान्सेस आहेत. आता आलो आपण दुसऱ्या बाजूला. हे बघा इथून दुसरी बाजू. कडक ही दुसरी बाजू. समोर वीरगाव आणि ही गुहा. ह्या गुहेतून आपण बाहेर आलोय म्हणजे भारी अनुभव आहे. जर जाड माणूस असेल तर अडकून बसल. कमीत कमी 25-30 फुटाची गुहा असेल ही, 25 फुटाच्या आसपास आहे. तब्येत जास्त असेल त्या माणसाने हा प्रयत्न ट्राय करू नये. सगळे कोपर सालपाटलेत पण एक्सपिरियन्स भारी आहे. ओ छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुंजरगड हा आपला फिरून झालेला आहे. आता आपण किल्ला उतरत आहोत. किल्ल्यावरून आपण खाली आलो उजव्या साईडला की जी बोगदा होता. म्हणजे बोगद्यातून आरपार 25 फुटाचा जो बोगदा होता तो बोगदा एक्सप्लोअर केल्यानंतर म्हणजे त्या बोगद्यातून परत बाहेर आल्यानंतर त्याच्या शेजारूनच अशी जंगलातून वाट आहे की जी परत फोपसंडी या गावात जाते. तर त्या आपण आता आलेल्या वाटेने न जाता आपण दुसऱ्या वाटेने चाललो आहे जो की असा पूर्ण झाडीतून रस्ता आहे. म्हणलं गेलेल्याच रस्त्याने आलेल्याच रस्त्याने जाण्यापेक्षा जरा वेगळ्या रस्त्याने जाऊ आणि जरा वेगळा रस्ता एक्सप्लोअर करू. एकदम झकास गोष्ट सापडली. मचान म्हणजे रात्रीचं जर तुम्हाला शेतावर लक्ष ठेवायचं असेल तर ह्याचा खूप फायदा होतो. आता त्यात जाऊन बघू आपण कसे. एक नंबर. मचान आतमध्ये मस्त झोपायला जागा आहे आणि असं आपण बाहेर शेतावर लक्ष ठेवू शकतो. म्हणजे रान डुकरं वगैरे जे प्राणी शेतातील नासधूस करतात काय करतात त्यांच्यावर लक्ष ठेवता येतं अशा मशानात आहे आपण. मस्त एक्सपिरियन्स आहे. आतमध्ये असा मस्तपैकी झोपायला जागा आहे. निवांत एकदम रिलॅक्स. फायनली कुंजरगडाचा ट्रेक आपला कम्प्लीट झालेला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत आणि आता भेटूया पुढच्या ट्रेकवर पुढच्या किल्ल्यावर.